न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। हरर महादेव आदिवासी संघटनेच्या वतीने शासनास वेळोवेळी निवेदन देऊन देखील आदिवासींच्या कुठल्याही मागण्या मान्य होत नसल्याने आदिवासी बांधव हे नाशिक ते मुंबई पायी मोर्चा नेणार होते। यात काही मागण्या जुन्या आहेत, शासनाने दखल न दिल्यामुळे आम्ही पुन्हा या निवेदनाद्वारे मागण्या करत आहोत। तरी आमच्यावरील मागण्या मान्य न झाल्यामुळे गुरुवार दिनांक 14/10/2024 रोजी आम्ही नाशिक ते मंत्रालय अशी पायी पदयात्रा नेऊ माजी मुख्यमंत्री साहेबांना याबाबत निवेदन देणार होतो, परंतु आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्या कारणाने आम्ही आजचा निर्णय पुढे ढकलत आहोत। पुढील नवीन सरकार येईल त्या सरकारला आम्ही पायी दिंडी नेऊन निवेदन देऊ असा निर्णय आज रोजी घेतला आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न भाऊ झोंबड यांनी दिलाय। आचारसंहिता आज उद्या किंवा परवा सकाळपर्यंत लागणार आहेत याची माहिती आम्हाला अचूक मिळाली। त्या माहितीनुसार आम्हाला 5 ते 6 दिवस मुंबईला मंत्रालयापर्यंत जायला लागणार आहेत। रोजचे आपण 30 किलोमीटर जरी म्हणलं तर 3 × 18 मी 6 दिवस साधारणत लागतात। त्या 6 दिवसात आम्ही तेवढा वेळ पुरला नसता आम्हाला, त्या कारणास्तव आम्ही स्थगिती घेतली व पुढील जे नवीन सरकार येईल त्या सरकारला पुन्हा आम्ही नव्याने हा मुद्दा मांडू व त्यांना आम्ही निवेदन देऊ। मग नवीन सरकार आल्यानंतर तुम्ही पुन्हा पायी जाणार आहात मुंबई जाणार? पहिले आम्ही त्या मंत्र्यांना सविस्तर माहिती देऊ, निवेदन देऊ, त्यांना त्याची एकेची कल्पना देऊ, त्यांना पुन्हा वेळ देऊ। जर त्या वेळेत आम्हाला नाही झालं तर आम्हाला हिवाळी अधिवेशन आहेच, हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला त्याचा मुद्दा मांडता येईल।